ब्लॉकमध्ये मी प्रथम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज इलेक्शन कॉर्नरमध्ये प्रभाग चारमध्ये आपण आहोत. प्रभाग चारमधल्या जनतेची मतं कालपासून आपण जाणून घेतोय, आज सकाळी जाणून घेतली. प्रभाग चारमध्ये एकूण रस्ते किती आहेत, गटरी किती आहेत आणि त्यांची स्थिती काय, औषध फवारणी होते की नाही आणि नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जनतेचं काय मत आहे, आज सकाळपासून आपली टीम जाणून घेते. आत्ताही प्रभागामध्ये लाईव्ह आपण पाहणार आहोत जनतेची स्थानिक मतं. एका पार्टीला खासदार आहेत, एका पार्टीला आमदार आहेत, दुसऱ्या पार्टीला धनिक आहेत, अशा पार्श्वभूमीवरती शिरोळच्या नगरपालिकेमध्ये प्रभाग चारमधून कोण जावं हितला नकल जवळपास आता क्लिअर होत चालला आहे, पण जनतेसाठी नेमकं कोण काम करणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आपण आज इलेक्शन कॉर्नरमध्ये प्रथम उमेदवारांचा परिचय, त्यांचं चिन्ह, त्यांची पार्टी आणि त्यांचं धोरण स्पष्ट करून घेणार आहोत. आपल्या समवेत आता वेगवेगळ्या पार्टीचे उमेदवार आहेत. वेगवेगळ्या पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना इलेक्शन कॉर्नरमध्ये उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. बरोबर 12 टायमिंग आपलं होतं आणि आता आपण हा कार्यक्रम सुरू करतोय. प्रथम उमेदवारांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं नाव, चिन्ह आणि त्यांचे पक्ष. नमस्कार, मी तातोबा भाऊसाहेब पाटील, माझे राजेश शाहू आघाडी आहे. आमच्या आघाडीमध्ये आदरणीय खासदार साहेब राजू शेट्टी साहेब, आदरणीय यड्रावकर साहेब, आदरणीय गणपतराव पाटील आणि आदरणीय आमचे नगराध्यक्षपदाचे आणि भावी नगराध्यक्ष भैया यांची आघाडी आहे आणि आमच्या आघाडीचं चिन्ह आहे नारळ. तुमचं चिन्ह, नाव आणि आघाडी जरा वरती जरा. हॅलो, मी विमल शिवाजीराव पट्टणकुडे, बहुजन विकास आघाडी, माननीय श्री उल्हास दादा पाटील, माजी गोकुळ चेअरमन दिलीप दादा पाटील, या आघाडीतर्फे मी उमेदवार आहे. माझे चिन्ह आहे कपशी. नमस्कार, मी विनायक वसंतराव हुग्गे, बहुजन विकास आघाडीमधून मी निवडणूक लढवत आहे. आमचं चिन्ह कपशी आहे. आमचे नेते आहेत आमदार उल्हासदादा पाटील, परत दिलीपदादा पाटील आणि रासपचे नेते महादेवजीव जानकर. तुमचं नाव, उमेदवारी आणि पार्टी? माझं नाव साऊ अन्नपूर्णा विठ्ठल कोळी, राजेश्री शाहू आघाडीमधून मी उमेदवारी मला मिळाली आहे. माझं चिन्ह आहे नारळ. हॅलो, हा मी प्रकाश सुगंधराव माने, वार्ड क्रमांक 4 अपक्ष म्हणून इलेक्शन लढवत आहे. चिन्ह तुमची निशाणी? चिन्ह माझं निशाणी का नाही, छताचा पंखा आहे आणि काय. नमस्कार, मी सुनील मोहन बागडे, कोल्हापूर जिल्हा तारणी विकास आघाडी व भारिप महासंघ पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी प्रभाग 4 निवडणूक लढवत आहे. चिन्ह शेट्टी आहे आमचं. विकास आघाडीचे मी उमेदवार आहे. माझं नाव भाग्यश्री प्रमोद लडके आहे. माझं चिन्ह शेट्टी आहे. माझं नाव श्री अविनाश शामराव माने, मी प्रभाग क्रमांक 4 भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं इथून निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह कमळ आहे. सौ सुनीता विजय अर्गे, भाजप पक्षातून प्रभाग 4 मी निवडणूक लढवित आहे. माझं चिन्ह आहे कमळ. आता आपण मुख्य प्रश्नाकडे जाणार आहोत. गेल्या 5 जी काही विकास कामं झाली असं एक रंगीत गुळगुळीत पुस्तक निघालं आहे, त्याच्यावर लोकांनी आक्षेप नोंदवला आहे, म्हणून आपण या प्रश्नाला हात घालतोय. आता चुनाभट्टी या विभागामध्ये आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलंय सकाळपासून आणि आत्ताही त्यांच्याकडून जाणून घेतोय. फेसबुकवरती लाईव्ह कार्यक्रम हा सुरू आहे की चुनाभट्टी विभागामध्ये रस्ता क्रमांक 5 हा अत्यंत खराब आहे आणि तो प्रश्न सुटला नाही, याबद्दल विरोधी पार्टीचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊ. अपक्ष म्हणून तुम्हाला कोणत्याच पार्टीने उमेदवारी दिली नाही की ह्या सगळ्यांना विरोध म्हणून तुम्ही उभारला आणि लोकांची कामं करायची, कोणत्या उद्देशाने उभारला आणि रस्त्याच्या प्रश्नावर तुमचं मत काय? चुनाभट्टीजवळचा जो रस्ता आहे तो अतिशय खराब आहे. गेली 5 झाले आणि चुनाभट्टीमध्ये जे बोळाबोळातून काही रस्ते आहेत त्यामध्ये तर काहीच नाही, पेविंग नाहीत किंवा रस्ते नाही आहेत. पाण्याचा तर प्रश्न गंभीर आहे, अशुद्ध पाणी तर येतेच. नाही, रस्त्याच्या प्रश्नावर चुनाभट्टीच्या परिसरातल्या तुमचं काय मत आहे? मागच्या 5-10 बघतोय रस्त्याचे कंडिशन जशी की तशी आहे. रस्ते एकदम खराब आहेत, खड्डे आहेत, तिथं पाणी साचतं आहे. काहीच म्हणजे सुधारणा काही केलेली नाही त्यांनी आणि ते सुधारणा करण्यासाठी आम्ही निवडणुकीला उभारलेलो आहोत. तुमच्या पार्टीचं काय मत आहे, त्या भागातले रस्ते खराब आहेत असं तिथल्या नागरिकांचं स्थानिक रहिवाशांचं मत आहे? रस्त्याकडे त्या भागामध्ये कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि रस्ते खराब झालेत पण आणि गल्ली बोळातले पण
खडीकरण थोडंसं कच्चं झालेलं आहे, पूर्णपणे रस्ते तयार नाहीत, गटारींची समस्या सुद्धा खूप मोठी आहे तिथं. तुमची सत्ताधारी पार्टी आहे, त्या भागातले रस्ते खराब आहेत असं म्हटलं जात आहे, तिथनंही लोक आता सांगतात, तुमचं काय मत आहे? हा मुळात प्रभाग गुंठेवारी एरियामध्ये येतोय. चुनाभट्टी हा जुना प्रभाग आहे, तिथल्या महिलेने आताच मग 33 वर्ष आम्ही राहतोय, 28 वर्षापूर्वीच आपलं रेशन कार्ड आहे. हा जुना प्रभाग आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रभाग गुंठेवारीमध्ये आहे. त्या ठिकाणी अधिकृत रस्त्याची जिथं नोंदणी झालेली नाही त्या ठिकाणचे रस्ते झालेले नाहीत. ज्या अधिकृत नोंदणी आहेत तिथल्या लोकांनी ज्या संमत्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी पेविंग ब्लॉकची अधिक काँक्रिटीकरणाची कामं त्या ठिकाणी आत्ता झालेली आहेत. वस्तुस्थिती बघावी असं आमचं प्रामाणिक मत आहे. कुठले रस्ते झालेत असं मत आहे, तुमचं काय मत आहे की नोंदणी नाही म्हणून रस्ता राहिलाय? मला सांगायचं आहे की नोंदणी नाही म्हणून रस्ता राहिलाय, मग ज्या ठिकाणी नोंदणी नाही त्या ठिकाणी काय काय ठिकाणी रस्ते झाले, ते रस्ते केलेच कसे आहे? सगळ्यात महत्वाचं ग्रामपंचायत प्रशासनाने किंवा सत्ताधारी मंडळीने याची दखल घेतली ठिकाणी आता बघतात. चुनाभट्टी बसले रस्ते नोंदणी नाहीत असं यांचं मत आहे, तुम्हाला हे पटतंय काय? मला पटणार नाही, कारण तिथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन पहिला ग्रामपंचायत प्रशासनानं रस्त्यांची नोंदणी करून घेऊन लोकांना विश्वासात घेऊन काम करायला हवं होतं. नाही पण भरपूरा म्हणजे असं गरीब लोक राहतात तिकडे, जास्तीत जास्त कोण पोहोचलेले नाहीत, रस्ते झाले पाहिजे एवढंच आमचं तळमळ आहे. तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते, 10 वर्ष तुमच्याकडे कार्यकाळ होता, या काळात रस्त्याच्या प्रश्नावर तुमच्या नेत्यांनी का पाहिलं नाही, निधी का पाठवला नाही? ही ग्राम विकासाची जी संकल्पना आहे त्यामध्ये चेन सिस्टीम होती, आता आपल्या नगर विकास खात्याला आपल्या नगरपालिका जोडलेलं आहे. पूर्वी ग्रामपंचायत आम्ही ज्यावेळी नूरखान बादशहाकडे खासदार साहेबांचा फंड नेत होतो त्यावेळी ग्रामपंचायतीनं पहिला एनओसी द्यायला लागते, त्याची देखभाल दुरुस्ती करावी लागते, ग्रामपंचायतीची जबाबदारी घ्यावी लागते. आमचे आदरणीय नगराधीश पदाचे जे उमेदवार जे आहेत ते आणि त्यांच्या सौ दोघेही जिल्हा परिषद पदाचे सदस्य होते, दोघांनीही प्रयत्न केला होता, पण त्यासाठी ग्रामपंचायतीने एनओसी देणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतीने एनओसी दिली नाही असं मत आहे? 5 वर्षांमध्ये कोणत्याही विकास कामाला अडथळा आणायचं नाही असं ज्या वेळेला सत्ता ग्रहण केली त्या दिवशी ठरलं होतं. कुठल्याही नेत्यानं कुठल्याही प्रभागामध्ये जर निधी द्यायचं ठरवलं तर त्याला कंपल्सरी ग्रामपंचायतचा ठराव करून द्यायचा ठरलेलाच होतं, आणि 17 सदस्यांनी मिळून तो गेल्या वेळेला पंचवार्षिक कारभार केलेला होता. तुम्ही अडचण आणल्याने कोणत्याही प्रकारची आणली नाही, तसं ठरलेलंच होतं. प्रमोद लडगे साहेब ग्रामपंचायतला 15 वर्ष आहेत, त्यांनी काय या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही? 15 वर्ष प्रमोद लडगे साहेब ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करतात, मग या रस्त्यांच्याकडे त्यांनी का पाहिलं नाही? त्यांना ग्रामपंचायतीमध्ये पद कोणतं मिळालं नाही त्यामुळे त्यांनी लक्ष. सदस्य होते, त्यांनी आवाज उठवला होता काय? सत्ताधाऱ्यांनी चालवून द्यायला पाहिजे की सत्ताधाऱ्यांनी काय तर सत्ता तर द्यायला पाहिजे त्यांच्या हातात. जरी हे ग्रामपंचायत सदस्य आले असले तरी सत्ताधाऱ्यांनी एक ना एक तर त्यांना हे केलं पाहिजे की बाबा हे बरोबर आहे. प्रमोद लडगे जरी 15 वर्ष सदस्य असले तरी ते वेगवेगळ्या वार्डातून होते, ज्या ज्या वार्डातून उभारलेले आहेत तिथले जे काय मुद्दे होते ते त्यांनी निकाली काढलेले आहेत. सभागृहात जे नेते होते त्यांच्याकडूनही प्रश्न सुटला नाही, म्हणजे ग्रामपंचायतीचे जे काम होतं असं तुम्ही ठाम आहे या विषयावर? 100% ग्रामपंचायतीला आपले प्रतिनिधी निवडून देत असताना लोकांनी जे 17 सदस्य असतील किंवा त्यांच्यातून निवडलेले सरपंच उपसरपंच असतील त्यांनी हे काम करायचं असते, कारण सगळी जनता तिथं पोहोचणार नाही, ते कुठेतरी कमी पडल्यात असं वाटतंय आम्हाला. एकूण रस्त्यापैकी 17 रस्ते अद्यापही डांबरीकरण झालेले नाही त्या मतदारसंघामधले, विशेषतः क्रांतिसिंह नगरमधून जो बोर्ड आहे तिथून आपण आरडेंच्या घराकडे जातो तो रस्ता असेल, किंवा चुनाभट्टीकडून ढालेंच्याकडे जाणारा रस्ता असेल, किंवा अवधूत देसाई यांच्या घरापासून प्लेन पुढं जाणारा जो रस्ता आहे ते रस्ते झाले नाहीत, आपले लोकनेते तिथं पोहोचले नाहीत, ग्रामपंचायतीची जी यंत्रणा तिथं पोहोचली नाही, या विभागात काम करणारे जे लोक होते त्यांनी फक्त प्रिया हॉटेलला शिवाजीनगरमधनं लोक यावेत एवढाच रस्ता केला असा गंभीर आरोप होतो आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकूण रस्त्यापैकी 11 प्रमुख रस्ते आहेत त्याच्यावर डांबरही पडलेलं नाही, आणि प्रमोद लडगे साहेब सभागृहात होते पण तुम्ही त्यांच्या हातात काहीच दिलं नाही, कामही त्यांना करून दिला नाही असं त्यांचं मत आहे. लडगे हे आमचे सभागृहातले सहकारीच होते. काम करण्याचा विषयाने तुम्ही आत्ता जो प्रश्न मांडला, प्रिया हॉटेल समोरचा रस्ता हा या प्रभागातला सर्वात मेन रस्ता आहे, आणि त्यामुळं या रस्त्यावरती बजेट लावून हा रस्ता पूर्ण करणं म्हणजे प्रभागातल्या लोकांना जाता यावं, कारण मेन रस्त्यावरती जाण्यासाठी खूप मोठी रहदारीची समस्या होती, म्हणून हा रस्ता प्रभागातला प्रामुख्यानं प्रथमता या ठिकाणी करून घेतला, कारण लोकांची ती अडचण होती की इथनं वाहनंसुद्धा जात नव्हती. बरीच वर्ष लोक पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरती गाड्या लावून आत जात होती, ते थांबवून हा रस्ता दुरुस्त केला. प्रभागामध्ये
जवळजवळ 75-80% रस्ते हे सुधारणा केलेले आहेत. उदाहरणार्थ आपण आता ज्या ठिकाणी या इलेक्शन कॉर्नर घेतोय, या बॅक बाजूला स्टेट बँक आहे, स्टेट बँकेच्या पाठीमच्या बाजूला खाडेंचं घर येतं, खाडेनं जोडणारा जो रस्ता आहे तो पूर्ण झालेला नाही. तिथल्या लोकांनी अनेक वेळा मागणी केली होती पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, लडके साहेबांच्याकडे तक्रार केली होती असं तिथल्या स्थानिक रहिवाशांचं मत आहे. नाही, डांबरीकरण पूर्ण केलेलं आहे, थोडा पॅच राहिलेला आहे थोडासा तिथला, बाकीचे रस्ते सगळे स्टेट बँकेच्या कॉलनीत घ्या, या कॉलनीतले घ्या, पलीकडच्या कॉलनीतले घ्या, सहा रस्ते पूर्ण झालेले, मुख्य रोड रस्त्याला जोडणारे नऊ रस्ते पूर्ण झालेले नाही, त्याच्यावर डांबरही पडलेला नाही, खडीही पडलेला नाही. उदाहरणार्थ तुम्हाला पाठिंबा देणारे देसाई जे आहेत, अवधूत देसाई, त्यांच्या घराच्या उजव्या बाजूला जो रस्ता पाठिंबा जातो तिथं जवळपास 65 लोकांनी कंप्लेंट्स केल्या सकाळपासून की तिथं खडी टाकण्यात आले नाही. रस्ता झालेला आहे की तो डांबरीकरण पूर्ण झालेला आहे, त्यांच्या साईडला जाणारा अवधूत देसाईच्या पाठीमागेच राहतात. बोला जरा. आम्ही आता तुम्ही जो प्रश्न विचारला, अवधूत देसाईच्या घराच्या पाठीमाग लास्टला एक झाड आहे, झाडापासून पूर्ण रस्ता झालेला नाही, जवळपास प्रायव्हेट प्रॉपर्टी 100-200 मीटरचा रस्ता तसाच अपूर्ण राहिला आहे. आता पवार साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला अवधूत देसाईंच्या तिथून शेवटपर्यंतचा, तो रस्ता पूर्ण झालाय, तिथून पुढे यांची खाजगी प्रॉपर्टी आहे, खाजगी प्रॉपर्टीमध्ये शासकीय पैसा खर्च करता येत नाही. तुम्हाला पटते काय रस्ते झालेत असं मत आहे? नागरिक तर म्हणतात रस्ते झालेले नाहीत. मी पहिला एक नागरिक म्हणून सांगू इच्छितो की हा रस्ता जो झालाय म्हणून त्यांनी सांगितलं, त्यावेळी आम्ही सत्ताधारीची जे पार्टीचे असतील माणसं त्यांना आम्ही सांगितलं होतं की हा रस्ता करण्याच्या अगोदर पहिला सगळ्यात महत्वाचा आहे ती गटर. आता तुम्ही अवधूत रस्त्याच्या प्रश्नावर आपण बोलू, गटरकडे नंतर जायचंच आहे. रस्त्याच्या प्रश्नावर रस्ते झालेत असं यांचं मत आहे. बाबुराव आरडेंचं जे घर आहे तिथून क्रांतीसिंह पर्यंत जोडणारे चारीच्या चारी रस्ते झालेले नाहीत, आणि तिकडे लडके साहेबांनी दुर्लक्ष केले असं म्हटलं जात आहे. त्यात कितपत सगळ्याच मंडळीने तिकडे दुर्लक्ष केले आणि त्यात 100% तथ्य आहे, कारण तिथली लोक सामान्य जनता आहे ती पेटून उठणार नाही आणि त्यांचा आवाज म्हणून आम्ही सभागृहात जाणार. रस्ता झालेला नाही असं मत आहे. तुमचं काय मत आहे? रस्ता झालेला नाही? नाही, रस्ते जवळजवळ 90% जवळ रस्ते झालेलेच नाहीत कुठले. वर्षापूर्वी आमदारकी दिली तुमच्या पार्टीला, तुमच्या पार्टीने इतकी ताकद आहे की नगरपालिका करण्यासारखी, मग विधानसभेचा सदस्य तुमच्याकडे असताना आमदार फंडातून हा रस्ता का झाला नाही? आमदार फंडातल्या रस्ते शिरोळमध्ये झालेले नाहीत मान्य आहे मला, पण आज जवळजवळ तालुक्यातले सगळे रस्ते होत आलेले सगळे. शिरोळच्या प्रभाग 4 मधला प्रश्न आहे. इथली जनता तुम्हाला 4 मधून विजयी करणार आहे किंवा पराजय करणार आहे, इथल्या जनतेसाठी तुम्ही हा रस्ता करणं आवश्यक होतं, तो का केला नाही? नेमका दुर्लक्ष करण्यापाठीमागचा उद्देश काय होता? मागच्या वेळी जी सत्ता होती ती दुसऱ्या पार्टीची सत्ता होती ग्रामपंचायतमध्ये. जे ते रस्ते होते ते ग्रामपंचायतले अखत्यारीत होते, आमदारकीचे अखत्यारीत नव्हते ते, आणि ते रस्ते त्यांनी करायला पाहिजे होते. महत्वाचा विषय. हां, तुम्ही अपक्ष म्हणून काय सांगाल? एकमेकावर पार्ट्या ढकलतात. अपक्ष म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की सत्ताधारी जी माणसं होती यापूर्वी, या त्याच्यापूर्वी जी होतं ना सत्तेमध्ये होते, त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. टोटली रस्ते प्रभाग क्रमांक 4 मधले सगळे खराब आहेत, सगळे रस्ते खराब आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण गटारीच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सध्या तरी लोकांनी सांगितलं की रस्ते जवळपास 11 रस्त्यावरती मुरूम पडलेला नाही, खडी पडलेली नाही, काही रस्त्यावरती खडी पडले, हे 5 रस्ते आहेत. मुरूम पडलेले रस्ते 2 रस्ते आहेत आणि बाकीचे रस्ते खराब आहेत. आणि गटारीकडे आपण जाण्यापूर्वी तात्यासाहेब पाटील जे बहु शाहू आघाडीचे जे प्रतिनिधी आहेत, नारळ त्यांचं चिन्ह आहे, ते काय बोलतात पाहू. तर रस्त्याबद्दल साहेबांनी बोलले, मी सगळ्या शिरोळच्या नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही सभागृहात गेल्यानंतर रस्ते तर करणारच आहे, पण त्या रस्त्यामध्ये कुठेही टक्केवारी खाणार नाही, कारण जनतेच्या करात न गेलेले पैसे आहेत. 100% काम झालं पाहिजे. कुठलाही शासकीय कर आहे तो वगळून 100% काम आम्ही करणार, एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही, हे मी शिरोळच्या जनतेला ठामपणे सांगतो. टक्केवारीचा जो काय विषय आहे, गेली 5 वर्ष आम्ही सत्ताधारी म्हणून कारभार करतोय, सगळ्यांनी यावरती बारीकपणे अगदी निरीक्षण केलेलं होतं, लक्ष लावलेलं होतं. कुठंही नया पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावरती जर असेल तर आम्ही आज निवडणुकीतून सुद्धा माघार घ्यायला तयार आहे. तिने सिद्ध करून दाखवावं की आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलाय किंवा कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये हे केलं. आताच आपण पाहिलं की टक्केवारीची चर्चा सुरू झाली, विशेषतः नगरपालिकाच्या निवडणुका जिथे जिथे महाराष्ट्रात होत असतात तिथं टक्केवारीचा विषय सर्वसाधारणपणे येत राहतो आणि प्रामुख्यानं कंत्राटदार येतात आणि वेगळ्या पार्टींच्या पाठीमागे फंड लावतात असा आरोप होतोय. त्यातून हितही आरोप झाला आणि त्याचं खंडनही झालं. अपक्षांना विचारूया, खरं खरंच कंत्राटदार येतात आणि निवडणुकीला पैसा लावले जातात असं म्हटलं जात आहे, त्यात कितपत तथ्य आहे? तुम्हालाही वाटतंय का या पार्ट्यांच्याकडे इतका पैसा जेवणावळी घालायला, चिठ्ठ्या द्यायला, दारू पाजायला जे येतो ते कंत्राटदाराच्या माध्यमातून येतोय? अर्थातच, जे आता साहेबांनी बोलले, आमच्याकडे कुणीच कंत्राटदार आलेला नाही. आमच्याकडे कोण कंत्राटदार नाही, आपण गरीब आहोत, गरिबीतून इलेक्शन लढवतोय आणि हे जे सत्ताधारी आणि विरोधी आहेत हे एकमेकाचे साठेलोट आहे, हे छापाकाट आहेत.
सत्तेसाठी पाच वर्ष असं नाही, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट एकमेकाचा आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट तोडलं पाहिजे, अपक्षाने तोडलं पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर गटारीच्या प्रश्नावर आपण जाणार आहोत. गेल्या वर्षी या वर्षी काय नाही म्हणजे 15 दिवसात ना 6 दिवसात ना येत नाही तिकडं वर्षाचा विषय नाही. 15 दिवसात पाणी रोज येते काय? बरं ते पुरे सस्ती काय? गटारीचा प्रश्न तुमच्याकडे निवडून गेले लोक येतात काय हे काम करतो वगैरे? असं सध्या चर्चा फेऱ्या करायच्या, नंतरचा काय विषय माहिती? निवडणुकीच्या अगोदर राजकारण ते राजकारण सगळे काय मत. आता 32 वर्ष झाली मी तर शिवमध्ये आहे, आधीच म्हणजे तेवढं आश्वासन देत काय येत नाही. ब्रेक नंतर मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता रस्त्याच्या प्रश्नानंतर गटारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण ज्या विभागात उभारलोय त्या विभागापासून अगदी कलेश्वर तलावापर्यंत जाणारा जो मार्ग आहे या दोन्ही बाजूला गटारी नाहीत आणि त्या नादुरुस्त आहेत अशी तक्रार सर्वसामान्यातून नागरिकातून होते. आपण मागाशीच पाहिलं की लोकांनी महिलांनी तिटकारा व्यक्त केला प्रभाग 4 मधल्या की या विभागामध्ये गटारी झालेले नाहीत. आपण प्रथम विचारून घेऊया. तात्यासाहेब पाटील मागाशी गटारीचा प्रश्न विचारत होते. तुमचं नारळ चिन्ह आहे, तुमची जिल्हा परिषदेतील लोक होते, तुमच्यावर खासदार आहेत, त्यांनी हे काम केलं नाही असाही आरोप होतोय. जनता बँकेपासून स्टेट बँकेपासून कलेश्वर तलावापर्यंत गटारीचा जो प्रश्न आहे तसाच प्रलंबित आहे. या भागातून ज्येष्ठ नागरिक रोज फिरायला जातात त्यांना त्रास होतोय, महिला फिरायला जातात त्यांना त्रास होतोय, या भागातील लोक आजारी पडतात प्रामुख्याने गटारीमुळे पडतात असा गंभीर आरोप आहे. हा प्रश्न सुटला असं तुम्हाला वाटतंय काय? 100% हा प्रश्न सुटला नाही. आपलं आत्ता जे महान कार्य जे पवार साहेब आहेत त्यांच्या घराशेजारीच प्रवीण चुडमुंगे आहे यांचं घर आहे, त्यांच्या घराशेजारी आपण बघू शकताय सगळेजण पाठीमागं पूर्ण इकडचं सगळं गटरीचं पाणी तिथं झालेलं आहे. त्यांनी कॅमेरा फिरवावून बघावं. आम्ही प्रतिनिधी म्हणून जात असताना आम्ही सगळ्यात महत्त्वाचं सांगू शकतो की रस्ता करण्या अगोदर गटर करणे गरजेचं आहे. आणि येणाऱ्या नगरपालिका सभागृहात आम्ही जात असताना शेजारच्या जयसिंगपूर शहराला 69 कोटीची गटर भुयार योजना होत्या, तशीच गटर भुयार योजना आम्ही शिरोळमध्ये राबवणार आहे आणि हा प्रश्न सोडवणार आहे. तुमचं काय मत आहे गटारीचा प्रश्न या विभागातला? 4 नंबर वार्डात कुठेही गटार नाही आहे, सगळीकडे पाणी तुंबलेलं असतं, श्वास काढण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाचं पाणी आलं की ते श्वास काढण्यातलं पाणी सगळीकडे विखुरत आहे, डासांची मोठे पैदास होते इथं, त्यामुळे डेंग्यूची लागण वगैरे आमच्या भागात भरपूर आहे. तुमचं मेडिकल असल्यामुळे डेंग्यूची लागणची तुम्हाला कल्पना असणारच आहे. गटारीचा प्रश्न बरोबर हा गटरीचा प्रश्न प्रलंबित राहिलेला जो प्रिया हॉटेलपासून याचा आहे तो उपनगरातलं सगळं पाणी या गटरीमध्ये आणून हा मोठा ड्रेनेज टाईप या ठिकाणी गटरीची व्यवस्था करायची आहे. आणि आज आत्ता ग्रामपंचायत ज्यावेळेला आमच्या ताब्यामध्ये होती त्यावेळेला आम्ही 17 कोटीचा ड्रेनेजचा प्रोजेक्ट 17 कोटीचा ड्रेनेजचा प्रोजेक्ट आम्ही मंजुरीसाठी दिला. गव्हर्नमेंटनं आम्हाला गायरानमधली 2 एकर जागा ड्रेनेज सिस्टीमसाठी दिलेली आहे. टोटल अंडरग्राऊंड गटरी या गावामध्ये पूर्णत्वास आणायचा प्रोजेक्ट केलेला होता पण ग्रामपंचायतचं नगरपालिकेत कन्व्हर्जन झाल्यामुळे थांबलं. पण ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ताबडतोबच या कामाला सुरुवात करू. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळे निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. गटरीच्या प्रश्नावर नागरिक काय म्हणतात चालू? आज एक नागरी समस्या म्हणून सर बोलले आपल्याला जी ड्रेनेज सिस्टीम होणार आहे ते जो प्रकल्प प्रोजेक्ट मंजूर झाला आहे तर जी कल्लेश्वर तलावाचा जो प्रोजेक्ट मंजूर झाला अर्गेसाहेब तुम्ही सत्ताधारी होता लडके साहेब सत्ताधारी होते जो कल्लेश्वर तालीचा जो प्रोजेक्ट मंजूर झाला जी चौंडेश्वरीपासून ताल आल्या त्या तालीला जर हा प्रोजेक्ट आहे तसा जोडला असता तर त्या प्रोजेक्टची योजना भरगोत झाली असती असं माझं एक वैयक्तिक मत आहे. गटारीचा प्रश्न सुटलाय असं तुम्हाला वाटतंय काय? प्रिया हॉटेल ते कल्लेश्वर तलाव गेल्या 5 वर्षात मी 2 ते 3 वेळा सत्ताधाऱ्यांच्याकडे गेलो होतो गटरींच्या समस्येबाबत पण ते
ग्रामपंचायतमधून पंचायत समिती असेच मी 4-5 वेळा चक्र मारल्या, यावर काही इलाज होत नसताना मी निवडणूक लढवत आहे. भोसले कंत्राटदार जे आहेत त्यांच्या घरापासून जी पुढे येणारी गटार आहे आणि तिथून ती क्रांती चौकात जाते, पुढं आरडेंच्याकडे जाते, या दोन्ही गटारी आजही चोकप आहेत, गटारीचे प्रवाहित नाहीत, गेले 8 दिवस गटार स्वच्छ करण्यात आलेलं नाही. याबद्दल तुमचं मत काय, तुम्ही भांडलाय काय किंवा सत्ताधाऱ्यांनी आता अपयश आलंय काय? आर डी साहेबांचं घर ते पूर्ण आमचं कोळी संजय कोळी ह्यांच्यापर्यंत ताल जे आहे ते पूर्णच आता तट म्हणजे तुंबलेलं आहे किंवा अतिक्रमण झालेलं आहे तिथं. तर तिथे जे गटारी जे आहेत ते ज्याच्या त्याच्या घरासमोर तुंबलेलं आहे, तिथं मच्छर किंवा हे आळ्या हे भरपूर झालेले आहेत. आणि गटारी आमच्याकडे नसल्यामुळं संडासची जी पाणी आहे प्रत्येकाच्या दारात श्वासखड्डा मारून ते केलेलं आहे, त्याच्यामुळं आरोग्याचं एवढं धोक्यात यायला लागले, तिथं लहान मुलं एवढी आजारी पडायला लागल्यात, तिकडे दुर्लक्ष झाले कुठले गटारीसाठी. तर गटारी आणि रस्ता हे हंगे अधिक साठे त्यांचा जो आहे हा रस्ता राहिलेला आहे, हा रस्ता आणि गटारे हे आमच्याकडे फार महत्वाचे आहेत क्रांती चौकात, तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे एवढं सांगतो मी. हा बोला. आता जो मॅडमने हंगे आणि साठेंच्या दारातला प्रश्न उपस्थित केला ती कोल्हापूरची डीवायएसपी जाधव यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तिने अजून आपल्याकडे ती लिहून दिलेली नाही, अपुरी केल्या तिथनं पुढे गटार केले, कंत्राटावर भोसले आहेत त्यांच्या पुढे आलेले जे गटार आहे. आता विभागाचं नेतृत्व केलंय ते मला ग्रामपंचायत सदस्य होता हंगे वगैरे आता साठे वगैरे नावं सांगितली, पण भोसले जे कंत्राटदार आहेत तिथून पुढे आलेले गटार आहे, पुढे क्रांतीसिंहकडे जाते आणि भंडारेंच्या घराच्या पाठीमागून जी गटार पास होणार आहे ती गटार कायम चकोप असते, काही अपुरी गटार ठेवल्या अर्धवट गटार केल्या, या पाठीमागचं कारण काय? कंत्राटदार तुमच्या मर्जीतला होता, कंत्राटदाराला सांभाळायचं होतं, जनतेचं हित नव्हतं की भाजपप्रेमी लोक त्या भागात राहत नाहीत. आतापर्यंत म्हणजे जे उर्जकांनी जे आमच्यावर जे म्हणजे तक्रार केलेली ती चुकीची आहे, मुळात म्हणजे गटरीचं पाणी गटर करायचं असताना पहिला पुढचं पाणी कुणाच्या सोडायचं, समजा आता आमचं पाणी दुसऱ्या जर पुढचा जो माणूस म्हणजे जे घर मालक असतो आमच्या हातीत का पाणी सोडतो म्हणतात, मुळात पहिला आम्ही काय केलं गटर करण्यासाठी जागा 2 एकर मंजूर करून घेतल्या. नाही निचऱ्याचा प्रश्न आहे, तर निचऱ्याचं पाणी जर सोडायसाठी असेल तर पहिला आपल्याला पहिला जागा मोकळी केली पाहिजे, जागा पहिला मंजूर केली पाहिजे, जागा मंजूर केली आहे त्यासाठी आपण वरणचे पैसे फंड येणार आहेत ते फंड वापरून करून बाहेर गटर करून आम्ही ते सोय करणार आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही आज 2 एकर जागा मंजूर केली ट्रीटमेंट प्लांट करताय, आज माणसं मराल्यात ते पहिला बघा, आज 17 कोटी तुम्ही मंजूर करून आणला त्यापैकी किती कोटी तिथं खर्च झाले, किती कोटी तुमच्या नेत्यांनी दिले, कोण हॅलो नगरपालिकेचं कन्वर्जन झाल्यानंतर पुष्पक नगर असू दे यादव नगर मधल्या गटारी कशा झाल्या, समता नगर मधल्या कशा गटारी झाल्या, मंत्र्यांच्या फंडातून गटारी कशा झाल्या, तशा गटारी मंजूर करून घेता येत होत्या तुम्हाला. गटरींचं सांगायला तुंबलेलं, गेल्या वर्षी अचानक आपल्या गणपतीच्या काळात पाऊस आला, मोठा पाऊस झाला आमच्या मंडळीवरती किंवा आमच्या घराशेजारी अनुपम बाबर म्हणून नाही त्यांच्या घरात पाणी चालू होतं, तिथं पायपा आणून घालणार म्हणून सांगितले, पण ग्रामपंचायत प्रशासनानं कुठलीही कारवाई केली नाही. मी आणि स्वतः आमचा मित्र अनुपम बाबर स्वतः दोघांनी चरी मारून डांबरीवरती पाणी बाहेर काढलेलं आहे आणि या भागातल्या लोकांना माहिती आहे, फक्त आमचं चुकलं त्या वेळी मी फोटोग्राफी करून ठेवायला पाहिजे पुरावा म्हणून, पायपा टाकलेल्या परत उचलून नेल्यात. तुम्ही शुद्ध फसवून 17 कोटी हे मोदी साहेब जसं आश्वासन देतात आजचे दिनाचे तशापैकी तुमचं आश्वासन असं ते म्हणतात. आता तातडीने सांगितलेलं हे चुकीचं आहे, ज्यावेळी पाणी पूर्णपणे काय सह्याजी लोंढे म्हणा किंवा अनुप बाबर म्हणा पाणी जे साठलेलं होतं ते आम्ही स्वतः मी स्वतः उभारून आमचे सदस्य उभारून आम्ही मी पृथ्वीराज यादव राहून पूर्ण इंजिन लावून पाणी सगळं बाहेर काढलेलं आहे आणि पाईप आता जर पाहिजे असेल तर पाईपा तिथं टाकलेल्या आहेत, पाईप नसेल तर आता आम्ही स्वतः काढले स्वतः पाणी काढले आरोप देत आहे मी आणि अनुपम बाबा स्वतः काढले आरोप देत आहेत पाईप भागातल्या नागरिकांना विचारू शकताय. नाही चुकीचा आरोप द्यायला तुम्ही पाईप तिथं टाकलेला आहे काय मत आहे, दोन वेगळ्या पार्ट्या सांगतात. मगाशी सांगितलेलं आहे त्यांच्या दोघांचे कन्या साठी लोट आहे आणि हे जनतेची शुद्ध फसवणूक आहे. गटारीचा प्रश्न सुटला त्या भागातला? अजिबात नाही सुटला, एक सुद्धा गटर नाही. गेली 22 वर्ष तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो सगळी अशी अवस्था आहे ती, म्हणून आम्हाला निवडून द्या आमचं कपशी चिन्ह. आता आपण गटारीच्या प्रश्नाकडे गेलो होतो, गटारी एकूण गटारी 184 गटारी आहेत या प्रभागामधल्या, 184 पैकी जवळपास 100 गटारी नादुरुस्त आहेत आणि 22 गटारी तुंबलेले आहेत, हे आजचं चित्र आहे. कदाचित आपण म्हणाल की प्रशासन असल्यामुळे आम्ही इथं काय करू शकत नाही. गटारीच्या प्रश्नावर शाहू आघाडी काहीतरी आपलं मत व्यक्त करणार आहे.
ज्या आता सत्तारूढ गटातर्फे जे काम झाले ते गणेशनगरच्या वरच्या भागात झाले पूर्णपणे. थोड्या प्रमाणात तर प्रगती गणेशनगरच्या वर प्रगती झाल्या, गावाच्या पद्धतीने विकास झाला आहे, परंतु गणेशनगरच्या वरच्या भागात त्या पद्धतीनं झालाय जे हाय हा हे मान्य आहे, हे मान्य करतो, सत्याला सत्य म्हणून आम्ही बोलतो, मान्य करतो, झालाय जिथं झालाय, परंतु ज्या पद्धतीनं जो विकास व्हायचा आहे तो क्रांतिसिंह नगर किंवा चुन्नाबट्टी बागडी गल्ली त्या पद्धतीचा विकास तिथं झालाय का हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. ज्या पाण्याचे हॉल जे गटारीत नाहीत, बागडी गल्लीमध्ये तुम्ही राहता, बागडी गल्लीमधल्या रस्ते गटारीचा प्रश्न खूप गंभीर आहे. आज ही सकाळी महिला बोलत होत्या या विभागात लोकच फिरकत नाहीत, तुमचं काय मत आहे, तुम्ही त्या विभागात निवडून लढवताय आणि तुमचे नेते ग्रामपंचायतला सदस्य होते, मग ते काय या भागात आले नाहीत. आता गटरींच्या समस्येवर दोन दिवसाला किंवा दर दिवस रोज एकाच भांडण आमच्या घराजवळ येते, पाणी माझ्या दारात येते, तुझ्या दारात येते. ही तुमची शीट का तिथं पोचली नाही, तुम्ही शिट्टी का मारली नाही, तिथं गटारी स्वच्छ व्हावेत म्हणून. त्यांच्या हातात सत्ता काही दिलीच नाही तो, मगाशी मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने ती चाललं. ज्या ज्या ठिकाणी गटारी आवश्यक आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढून, हिमतीनं अतिक्रमण काढून त्या ठिकाणी गटारी झाली पाहिजेत. 30 फुटाचा रस्ता किंवा 100 फुटाचा रस्ता ज्यावेळेला येतोय त्यावेळेला पुढे माणसं बघून तो रस्ता तिथं थांबवलं जात आहे, ही दुर्दैव आहे शिरोळगावचं. नाही, आता गुरुजींनी जो प्रश्न उपस्थित केला तो माणसं बघून करायचा वगैरे काही प्रश्न नव्हता. त्या खाजगी प्रॉपर्टी आहेत, त्यांनी शासकीय मोजणी करून तिथं दगड रोवलेले आहेत, त्या दगडापासून जेवढे हात येत्या तेवढा रस्ता पूर्ण केलेला आहे. जर एक मिनिट तुम्हाला सांगतो, जर रस्ता जर पूर्वीपर्यंत त्या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणपर्यंत दक्षिणकडून उत्तरेपर्यंत रस्ता उघडत असेलच तर तिथं ते खाजगी प्रॉपर्टी आलेच कशा मुळात पाहिला ते येतच का मान दगड रोवला. ग्रामपंचायतीनं ज्या ज्या वेळेला बांधकामं चालू झाली, घराची बांधकाम असतील किंवा अन्य बांधकामं चालू असतील, त्यावेळेला ग्रामपंचायत सुप्रवाहित घेऊन ते बांधकाम नियमाप्रमाणे चालू की नाही बघायला पाहिजे होतं. नियमाप्रमाणे 3 फूट मागे त्यांनी घेऊन त्यावेळेला बांधकाम करायला पाहिजे होतं, ते ग्रामपंचायतीने केलेलं नाही, तोंड बघून त्यांना बांधकाम करून दिलं असं आमचं ठाम मत आहे. अगदी तोंड बघून बांधकाम करायचा वगैरे प्रश्न काही निर्माण झालेला नाही. एकच घर तिथं बांधलेलं आहे, नंतर व्यक्तिगत नाव घेणं या ठिकाणी बरोबर नाही, पण कुणाचंही तोंड बघून नाही. जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार त्या प्रभागापर्यंत जिथं रस्ता 33 फूट आहे तो 33 फूट झालेला आहे. तिथून पुढचा जो रस्ता आहे ते प्रायव्हेट प्रॉपर्टीचा आहे, शासकीय मोजणीनंतर त्याच्या हद्दी फिक्स झाल्यानंतर कदाचित तो रस्ता आम्ही जेवढा मेजरमेंटला आहे तेवढा 100% करू, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमच्या घराच्या समोर काळेची बिल्डिंग आहे आणि तुमच्या घर दोन्ही बाजूला गटार येतो मुले, त्यामुळे हा प्रश्न सुटला असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अजिबात कुठला गटारीचा प्रश्न सुटलेला नाही आहे. गटारी नाही तर तुंबण्याचा प्रश्न येत नाही. प्रॉब्लेम कसा होता, शोष खड्डे आहेत, शोष खड्ड्यात प्रत्येक वर्षी पाणी तुंबते तिथं, त्यानंतर पाऊस येऊन जातो, पावसाचं पाणी तुंबून ते सगळं शोष खड्ड्यातलं पाणी सगळीकडे पसरतंय, त्यामुळे रोगराई वाढत चालली आमच्या इथं. गणेशनगर परिसरामध्ये गेली 22 वर्षे मी राहतोय, कुठंही गटार नाही आहे. फक्त आम्ही शोष खड्डे काढतो, 2-3 वर्षासाठी भरली की परत आणि त्याचं परत आणि ते काढून का नाही करतो कुठेही. त्या विभागातले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. तुम्ही आता म्हणजे कधी गेले नव्हता तुम्ही ज्या रस्त्यावर ना दादा, जो रस्ता कुणी केलाय मग डांबरी केले अहो गटरीच्या विषयी आता तुम्ही रस्ता सांगितला आहे का? आता 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 तुम्ही बोलताना काय बोलला की रस्ते केले आतापर्यंत ऐका, आतापर्यंत जे गणेशनगर मध्ये जे सगळे रस्ते केले आहेत ते आमच्या पार्टीनेच केलेले आहेत. त्या भागात 100% काम झालं आहे. गटरीचा विषय तो गटरीचा विषय आम्ही 2 एकर जागा मंजूर करून मिटवलेला आहे. आता आमच्या क्रांतिसिंह नगरमध्ये आम्ही भंडारे ते मस्के यांच्या अंडरग्राऊंड गटर आम्ही स्वतः करून घेतले. का तर आरोग्याचा धोका आहे, त्यामुळे लहान मुलांचा धोका होता, त्यामुळे आम्ही स्वतः करून घेतले ते पैसे घालून. आणि ते पाणी आता आम्ही खाली नेऊन गजाबापूंच्या रानामधून टालीमध्ये नेऊन सोडले. मग हा जर आम्ही करू शकतो तर ग्रामपंचायत का करू शकत नाही? आणि मी गटरींचा प्रश्न सुटला आहे की नाही एका वाक्यात सांगतो. पवार साहेबांच्या बिल्डिंग शेजारीच एक बिल्डिंग आहे प्रवीण चोडमिंग, त्याच्या शेजारी तिथे बघावं, कॅमेरा मारावं किंवा पुढे गेल्यानंतर 100 फुटावरती सुद्धा गटरीचा काय प्रश्न आहे? नाना कॉम्प्लेक्सच्या मागं तुम्ही बघावं काय नेमकी वस्तुस्थिती, लोक भागातली राहतात काय नाही, गटर प्रश्न सुटलाय असं मत सत्ताधारी कमळ चिन्हावाल्यांचा आहे तर नारळ आणि शिट्टीवाल्यांचा बघावं तुम्ही वस्तुस्थिती, कॅमेरा मारावा तिकडे. अपक्षांनी सांगितलं की हा प्रश्न सुटलेला नाही, हा प्रश्न असा सोडून जनता मतदानाच्या रूपाने याचा निकाल घेईल. आज ही जनतेमध्ये जो आक्रोश आहे तो मतदानाच्या रूपाने काय होतोय पाहावं लागेल. आता पुढच्या प्रश्नाकडे ब्रेक नंतर आपण जातोय, पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो गंभीर बनलाय या प्रभागातल्या त्या प्रश्नाकडे आपण जातोय.
लाल प्रतिबंध तयार नाही गटारी पण गटार अजून केले अजून केलेच नाही ढास पळ औषध बी मारले नाही काय चेपले दणकट पाणी झालं वाट नाही आम्हाला रात्री अंधारात असते इथे त्याची मी चौकशी कोण करत नाही गटारीचे निवडून गेले लोक तुम्हाला भेटायला येतात काय निवडणुकीतच तेवढे येतात बाकी कोणी निवडणुकीच्या पाणी बघायला कोणी येते काय पावसाळ्यात हे रस्ता ते आपण पुन्हा एकदा इलेक्शन कॉर्नरमध्ये येतोय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या विभागामध्ये गंभीर आहे आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. आपण सत्तारूढ पार्टीकडे थेट जातोय. प्रवीण माने म्हणून सत्तारूढ पार्टीचे कमळ चिन्हाचे एक नेते आहेत. त्यांच्या दारात मोठीच्या मोठी पाण्याची टाकी आहे. तिथं स्वच्छता झालेली नाही असं तिथल्या स्थानिक नागरिकांचं मत आहे. काँग्रेस सोगवला आहे आणि गवारी निवडण्यासाठी काही महिला बसल्या होत्या. त्यांना साप दिसला आणि त्या धावपळत गेल्या आणि ग्रामपंचायतीला त्यांनी कळवलं. म्हणजे ग्रामपंचायत स्वच्छतेकडं पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातल्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे असा गंभीर आरोप होतोय. तुम्ही विद्यमान सदस्य आहात. तुमची पत्नी या प्रभागातून निवडणूक लढवत्या. तुम्ही गंभीर नव्हता का या प्रश्नासाठी? असा जो गंभीर प्रश्न तयार होतोय. साप आले तरी सुद्धा तुम्ही पाहत नाही. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करताय. भाजपले फक्त बोलतात आणि निघून जातात. सत्ता मिळाली की दुर्लक्ष करतात असा गंभीर आरोप होतोय. प्रवीण माने दारा म्हणजे दारासमोरचा जो ओपन पीस आहे हा ओपन पीस पहिला ग्रामपंचायतीला नोंद केली पाहिजे. पाण्याची टाकी जिथं बांधण्यात आली ती अधिकृत असली पाहिजे. गवत उगवलंय काँग्रेस उगवलाय. काँग्रेस म्हणजे यांचं काँग्रेस नव्हं ती वनस्पती काँग्रेस उगवल्या. वनस्पती काढण्यात आलेली नाही आणि त्याच्यामुळे साफ होतात त्यांनी वनस्पती उगवलेल्या मध्ये तुम्ही काँग्रेस उगवलाय. तर काँग्रेस आम्ही सतत काढून टाकत आलेला आहे आतापर्यंत आणि इथनं पुढेही करणार आहे. ज्यांची तक्रार असेल तक्रार केल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी केलेली आजपर्यंत. उमेदवार म्हणून आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तिथं आता या 6 महिन्यामध्ये सत्ताही प्रशासकाच्या ताब्यामध्ये आहे. सूचना आम्ही केलेली होती प्रशासनाला. आम्ही कारभार करू शकत नाही. प्रशासनाला सूचना केलेली होती आणि प्रशासनाने ती कारवाई केलेली आहे. त्या परिसरात काँग्रेस चुकला आहे. महिलांना त्रास होतोय. तुमचं मत काय? जो काय आता प्रश्न उपस्थित केला की तिथं पाण्याची टाकी आहे ते जो स्वच्छ करायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे. ते हे पूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे आणि ती एक्सेप्ट करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. ते पूर्णपणे आमची चूक असेल. पाण्याच्या टाकीजवळची रस्ता ही जरी शासनाची असली त्यानंतर लागून जिथं काँग्रेस उगवली पाण्याची टाकी शासनाची जर जागा असेल तर तिथं बांधण्यात आली म्हणजे ती ग्रामपंचायतीकडे सध्या आहे. ग्रामपंचायत स्वच्छता करण्याची जबाबदारी त्याला लागूनचा जो ओपन पीस आहे तो देखील एनए मधला का नाही ओपन स्पेस आहे. त्यामुळे त्याची देखील स्वच्छता करणे गरजेचं आहे आणि ती केलेली नाही आजपर्यंत. त्यामुळे ती सापाची उत्पत्ती झाली. सगळ्या क्वालिटीमध्ये दिवसभर साप फिरत आहे. दिवसा फिरत आहे आणि मी तिथंच राहतोय. मी पवार साहेब तुम्ही फक्त पाण्याच्या टाकीजवळचा विषय उपस्थित केला पण तुम्ही ज्या कुठेही जाऊन बघा. तुम्ही 4 नंबर वॉर्डमध्ये कुठेही जावा तुम्ही सगळीकडे सेम कंडिशन आहे. सगळीकडे काँग्रेसची वनस्पती उगवलेली आहे आणि सगळीकडे सेम कंडिशन आहे. कुठेही जावा तुम्ही कुठल्याही 4 नंबर वॉर्डामध्ये फक्त पाण्याची टाकीच नाही तर कुठेही जावा तुम्ही सगळीकडे सेम कंडिशन आहे. काँग्रेस भरपूर उगवलेला आहे. सापाची उत्पत्ती होत आहे. प्रत्येकाला दुपारच्या वेळेस साप ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी लोकांना बाहेर पडायचं अवघड झालंय. आता साप जे म्हणा लागलाय हे आमचं क्रांती चौक विजयसिंह नगर बागडी गल्ली इकडे जे बघितलं आम्ही हे सगळं काँग्रेस. बाकीचे सगळे हे उगवले काँग्रेस असं म्हणू नका. सगळीकडेच उगवले घाण. हे सगळं घाणच काढून टाकायचं आपल्याला. काँग्रेस नुसतं काय सगळंच आपल्याला उपलब्ध काय. आणि जे गटारी जे घाण सगळं उगवले ते सगळं पहिले घाण काढून टाका. हॅलो काय पाण्याच्या टाकीजवळ मी या ठिकाणी राहतोय. गेली 20 वर्ष झाली. या प्रभाग 4 मध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते प्रभाग 4 मधले नाही आहेत ही वस्तूची पहिल्यापासून लक्षात घ्या. आणि त्यामुळे एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्या प्रभागामध्ये रस्ते आहेत की नाही गटार आहेत की नाही किंवा कोणाच्या काय अडचणी आहेत पाहण्यासाठी एखादी कॉर्नर मिटिंग एखादी सभा एखाद्या घरात येऊन ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी त्यांनी बघितल्याच नाहीत. आणि म्हणून सफाई कामगार तर कधीच आले नाहीत.
किंवा एखाद्या त्या ठिकाणी फवाराचा मारा पाहिजे होता, तो फवाराही मारलेला नाही आणि त्यामुळे सर्वांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे. पाणी तर पूर्णमध्ये कमी दबामध्ये या ठिकाणी येतं आणि असंख्य अडचणी या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच यावेळेला उमेदवारांची संख्या पण वाढलेली आहे हेही तुम्हाला सांगतो. जर या ठिकाणी सर्वच उमेदवार काम झालं नाही म्हणत असतील तर सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा अगदी प्रामाणिकपणे विचार करावा अशी त्याची विनंती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आपण चाललो होतो. गटारीचा प्रश्न अगोदरच आपला बाळासाहेब संपला येतो. तुम्ही त्या प्रभागातून काम केले, खूप लोकांनी आक्षेप घेतले, तुम्ही असता तर तुम्हाला खूप वेदना आणि दुःख झाले असत्या की माझ्याकडे एवढ्या मोठ्या चुका कशा घडल्या असत्या. पण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय. पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, चुनाभट्टीमध्ये काल दिलीप बाबूराव माने पाटील साहेब तुमचे नेते प्रचाराला आलेले होते, त्यावेळेला तिथं महिला त्यांच्यासमोरच आमच्या कॅमेऱ्यासमोर बोलत होत्या. आज सकाळी त्या भागातल्या महिलांनी किंवा क्रांतिसिंह नगरमधल्या महिलांनी या विभागातल्या सगळ्या महिलांनी तक्रार केल्या की केवळ 40 मिनिटं पाणी एक दिवस आड येतं, म्हणजे 20 मिनिटं पाणी आपल्याला मिळतं आणि ते पाणी एक दिवसाचं 20 मिनिटाचं पाणी आपल्याला पुरत नाही. कपडे धुवायचे असतील, आंघोळ करायची असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वयंपाकाचा असेल, पाणी पुरत नाही. भाजपनं आजचे दिन दाखवले पण पाण्याकडून आमचे ते घेऊन गेले असं त्यांचा आरोप होतोय. विचारूया, पाण्याचा प्रश्न खरोखर या प्रभागातला सुटलाय का? हे पाण्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही. हे सांगतात आपल्याला की फिल्टर पाणी दिलं वगैरे. साहेब, तुम्ही फक्त पावसाळ्यात येऊन बघा. आमच्या आता आपण सांगतोय सगळ्यांना फिल्टर पाणी, पण प्रत्येकाच्या घरात आळ्या आलेल्या असतात. आळ्या 100% आलेल्या असतात. पाण्याचे प्रश्न अजिबात सुटलेला नाही आहे. पाण्याचा प्रश्न सुटला. पाण्याचा प्रश्न कसं आमच्याकडे येते ते फक्त 40 मिनिटं येते, त्यात महिला उठायला 10 मिनिटं जाते. 30 मिनिटं पाणी अगदी कमी दाबानं पाणी येते. आणि आता पाण्याचं तुम्ही जे सांगायला आहे फिल्टरचं पाणी आहे, आता सध्या आमच्या क्रांती चौक विजयसिंह नगर महात्मे मळा इथं येऊन महिलांनी बघायचं, सध्या सगळे आजारी आहेत, झोपू नयेत, प्रत्येकांच्या पोटात दुखते, उलट्या व्हायला गेल्यात, संडास लागले, हे पहिलं तुम्ही बघा चला आणि मग बोला, एवढंच बोलायचं. एक दिवस 40 मिनिटं पाणी येते, त्यातलं 15 मिनिटं पाणी खराब येते, गटारीचं पाणी येते आणि उरलेले काय 20-25 मिनिटं म्हणजे दिवसातून 10 मिनिटं पाणी डेली जर पकडतं 10 मिनिटं पाणी पुरवठा होतोय चांगला आणि कमी दाबाचं पाणी येते आणि मी टाकी जवळच आहे माझं घर. पाण्याचा प्रश्न उद्भवण्याचं कारण एकच आहे, जे फिल्टर हाऊस चांगल्या सुव्यवस्थित असताना सुद्धा ते पाडून जे नाट्यगृह उभा केलंय त्याचा काही उपयोग नाही आहे. कोल्हापूर महानगरपालिकेला परवडलं नाही, सांगली महानगरपालिकेला परवडलेलं नाही आहे, जयसिंहपूर नगरपालिकेला नाही, इचलकरंजीला नाही. तुम्हाला काय गरज होती नाट्यगृहाची हे मला पहिला विचारायचं. पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही बोला, पाण्याच्या प्रश्नावरती बोला. पाणी अपुरं मिळत आहे असं लोकांचं मत आहे, ते अशुद्ध आहे. इथं वार्ड नंबर 4 मधले सगळेच आहेत, तिन्हीच उमेदवार 4 वार्डले आहेत आणि बाकीचे नाहीत असं नाही. आणि दुसराही आरोप झाला, 40 मिनिटं हे पाणी येतच आणि तिन्ही सांगत्यात स्वच्छ पाणी येत आहे. जो रोज तुमच्या तक्रार आले येतात म्हणतात, तिने ग्रामपंचायतमध्ये बाटली पण घेऊन अडचण येत नाही. आणि तिने जर समजा जर तुमच्या आया येतात तर तक्रार किती वेळ दिला सांगा. एक दिवस आड 45 मिनिटं पाणी येतच पण ते पुरत नाही म्हणतात ते. हा एक मिनिट थांबा, नवीन स्कीम झाले. एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट, लोकवर्गणीतून 5 कोटीची नवीन योजना केलेली आहे, त्यामध्ये गावभर फिरून सहभाग लोकांचा सर्व घेतलेला आहे. नवीन पाणी स्कीम केली असताना सुद्धा नदीत पाणी आहे, लाईट आहे, असं असताना दररोज पाणी का नाही? हा मी त्याचं उत्तर देतोय. तुम्ही नियोजन काय तसं केलं? फक्त कंत्राटदारासाठी नियोजन गाव मोठं आता झालेली नाही. पाईपलाईन ही झाली गेली 15-10 वर्ष होऊन गेल्यात पाईपलाईनला, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. पाणी एक दिवस आड येतंय, पाणी एक दिवस आड यायला कारण आहे 10 इंची पाईपलाईन मधनं पाणी आणतंय. त्यावेळेला जुनी पाईपलाईनचा जो प्लॅन होता ते आहे पाणी त्या लाईन प्लॅनवर आपली पाईपलाईन झाली आहे. तुम्ही त्यावेळेला येत होता आणि तात्या पाटील पण होता त्या प्रोसिजरमध्ये. त्यावेळेला तक्रार करून पाणी पाईपलाईन झाल्या पाणीपुरवठा पूर्ण झाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतला आहे. अशी काय नाही की आम्ही तक्रार आम्ही केलं आणि तुम्ही ज्या पार्टीत राहताय त्या पार्टीनं त्याचं उद्घाटन केलंय. तुम्ही बिनविचार करता पाईपलाईन केलीच कशी? पाणीपुरवठा तुमच्या विरोधक पार्टीने केला. खरं पाणी आम्ही पाणीपुरवठा पूर्ण झाला म्हणून ताब्यात सुद्धा केलं नाही का? तर तुम्ही अपूर्ण म्हणून ज्या वेळेला या नवीन सुधारित पाणी पुरवठ्याचं उद्घाटन झालं त्यावेळेला ती पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा यंत्रणा अस्तित्वात आली का नाही हे पाहणं गरजेचं होतं. कोणत्याही प्रकारचं न करता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून 2008 साली घाई गडबडीत मंत्र्यांना आणून त्या पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलं, पण ज्यावेळेला ही वस्तुस्थिती लक्षात आली त्यावेळेला आज अखेर
तो पाणी पुरवठा ग्रामपंचायतीने ताब्यात घेतलेला नाही. एमजेपीच्या अजूनही ताब्यात घेतलेला नाही. सदोष पाणी पुरवठा असल्यामुळे ती घेतली नाही. गावची लोकसंख्या वाढल्यामुळं आज पाणी पुरवठा कमी होतोय. त्यासाठी आम्ही सुजल खाली मानची 120 लिटर पाण्याचा देशात सरकार आहे. जिल्हा परिषदेमध्ये तुमचं सरकार होतं. पाणी पुरवठा तुम्ही ताब्यात घेतला नाही तर हा पाणी पुरवठा लोकांना 24 तास व्हावा यासाठी नेमके प्रयत्न काय? हो, नेमके प्रयत्न केले की पेरी अर्बन मध्ये हा ग्रामपंचायत पाणी पुरवठा बसवण्याचा प्रयत्न केला. आता मानची 40 लिटर पाणी पुरवठ्याची यंत्रणा होती. 60 लिटर मानची पाणी देण्याचा पेरी अर्बन मध्ये बसवायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न तांत्रिक दृष्ट्या फेटाळला गेला. त्यामुळे पुन्हा सुजल योजना नवीन मानची 120 लिटर पाण्याची मंजूर केल्या. नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर ती ताबडतोब आम्ही गावाला 120 लिटर पाणी देण्याचा प्रयत्न. हे तुम्हाला पटतंय काय? बघा, हे मला पटणार नाही. त्यांनी सांगतात की पाणी पुरवठा योजना उद्घाटन केली. उद्घाटन केली योजना, पण सत्ता बदलल्यानंतर तुमच्याच ताब्यात दिली ना. सगळ्यात महत्वाचं, पाणीपट्टी तुम्ही 365 दिवसाची वसूल करताय. पाणी मग निम्मे दिवस का देताय? 40 लिटर प्रति माणसी पाणी म्हणताय, पण तसं येत नाही पाणी. आणि पहिले 15 मिनिटं पाणी खालीच जावं लागते. त्या पाणी दुर्गंधयुक्त येतंय. आणि डबल फिल्टर पाणी योजना आपण म्हणतो, मग डबल फिल्टर येतंय काय? ह्याचा तुम्ही विचार करा. आता हे महावीर चौका कांबळे ते पलीकडे बागडी म्हणजे का न्यू इंग्लिश स्कूलच्या माणसं तिथं गटरीतच पाण्याची वावलात. कसं पाणी लोकांना शुद्ध मिळणार? तुमचं काय मत आहे सांगा, पाणी वेळेवर येते काय आणि पाणी पुरेसं आहे काय? सकाळी पाणी वेळेवर येते, 40 मिनिटं पाणी येते. नाही असं नाही, पाणी येते. फक्त आम्हाला एवढं सांगायचं की पाणी जरा दुर्गंध द्यायला लागले, त्याच्यामुळे तब्येत बिघडलेली सगळ्यांचं. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमचं काय मत आहे? तुम्ही मेडिकल चालवता, लोक तुमच्याकडे नेहमी येत राहतात. हे पाणी आता जे पाणी आहे शुद्ध पाणी म्हणून सांगतात, ते शुद्ध पाणी नाही आहे. आणि पिण्यालायक तर पाणी अजिबात नाही आहे. तसं जर पिण्यालायक पाणी जर असतं तर ह्या तुम्ही रस्त्यावर बघितला तर कमीत कमी शुद्ध पेयजलची कमीत कमी 4 ते 5 ATM आहेत. ती फुलं चालली नसती साहेब. ह्याच्यावर तुम्ही पाण्याबद्दल काय बोलाल? अपक्ष आहे. अशुद्ध पाण्याचा पुरवठा गेली 5 वर्ष सत्ताधाऱ्यांनी दिला. माणसं आजारी पडत आहेत आणि त्याचा त्यांना काही गंध नाही, त्यांना दुःख कोणत्याही प्रकारचं नाही आहे. सुजल योजनेखाली नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहे ते म्हणतात. मग करणार तेच ऐकाव पुढचं. मंजूर मंजूर म्हणले त्याने. ऐका की ऐका तर केले. उद्घाटन करून तुम्ही आमच्या ताब्यात दिले हे तुम्ही ऐका. त्याचं उत्तर देतो. तुमचं झालं काय? उत्तर द्या. तुमचं झालं असं तर मी आपल्याकडे वेळ कमी आहे. उत्तर द्या. बघा, यांनी पाणी पुरवठा योजना यांचं मत आहे की सत्ताधारी म्हणून पाणी व्यवस्थित येत आहे. पाणी सत्ताधारी मंडळींचं म्हणणं आहे की पाणी व्यवस्थित येत आहे, दुर्गंधी येत नाही. मला त्यांना प्रश्न विचारायचा, पाणी जर शुद्ध येत असेल, व्यवस्थित येत असेल, गावची लोकसंख्या गृहित धरून पाणी पुरवठा योजना करताना पुढच्या 30 वर्षाची जर आपण ती पाणी स्कीम करतोय तर दुसरी सुजल योजना पाणी पुरवठा मंजूर करण्याची गरजच काय? तुमचं मत सांगा. हॅलो बघा, पाणी पुरवठ्याने म्हणतात चांगले केले, सगळे केले, स्वच्छते सगळे येते. मला सांगा, व्हाल हा गटायचा असतो का गटायच्या बाहेर असतो? आता बरोबर चौकांना कांबळे यांच्या 10 वर्ष झाले, बरोबर पाईपलाईन फुटलेले आहे. 10 वर्षाचे जर नकाशे ही काढून फोटो काढून दिले की करा लिक काढा, त्यांनी लिक 10 वर्ष लिकेज होऊ शकत नाही. म्हणजे गेले 10 वर्ष आणि बरोबर न्यूक्लिशियल समोर बरोबर गटायचं व्हाल आहे. पाणी दे प्याच घालते, मी घेऊन बघा बरोबर गटायचं व्हाल, बरोबर पाणी याच्यात खाली येते. जनतेमधलाही आक्रोश दिसून येतो. अनेक मला एक बळू दा. ऐका, त्यांनी सांगितलं पाणी पुरवठा सक्षम आहे. आजपर्यंत पाणी पुरवठा योजना आम्ही ताब्यात घेतली नाही. अरे मग पाणी पुरवठ्याला कोण वाले आहे का नाही? पाणी पुरवठा कोण चालवतोय? आणि जनतेतून त्याबद्दलची नाराजी दिसून येते. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ही चर्चा पिण्याच्या पाण्यावरची अशीच सुरू करणार आहे. अर्धा तास नाही त्यामुळे ते काही औषध काय खबर नाही.
ती अजून तरी काही या वर्षी झालेली नाही. या वर्षी कोणच नाही. या वर्षी पावडर फॉरेन गेल्या वर्षी. या वर्षी काय नाही म्हणजे 15 दिवसात ना 6 दिवसात ना येत नाही तिकडं. वर्षाचा विषय नाही. 15 दिवसात नाही या वर्षात. पाणी रोज येते काय. पाणी रोज म्हणजे येणार नाही. बरती पुरेस असते काय. गटारीचा प्रश्न. तुमच्या निवडून गेले लोक येतात काय हे काम करतो वगैरे. असं सध्या चर्चा फेऱ्या करायच्या नंतरचा काय विषय माहिती. निवडणुकीच्या अगोदर राजकारण ते राजकारण सगळी काय मत. आता 32 वर्ष झाली मी तर शिरोमध्ये आहे. आधीच म्हणजे तेवढं असं येत नाही. घरपट्टीच्या प्रश्नावर जातोय ब्रेक नंतर. आता महत्वाचा प्रश्न विचारला जाणार आहे. प्रश्न तुमच्याकडे आम्ही येतोय. घरपट्टी आणि पाणीपट्टी जर वाढली तर नागरिकांच्यावर तो मोठा भूर्दंड बसणार आहे. नगरपालिका कुणी केली कुणी क्रेडिट घेतलं याही पेक्षा घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढली तर नागरिकांना तो त्रास होणार आहे. एका बाजूला 40 मिनिटाच्या पाणी मिळत नाही. रस्ते खराब आहेत. गटारे फुटले तुटलेले आहेत. आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढली तर नागरिकांना ती सोसणार नाही. अशा परिस्थितीत घरपट्टी न वाढवता उत्पन्न वाढीचे जर स्वस्त निवडायचे झाले तर प्रथम उत्पन्न जे दिसतं या प्रभागाच्या दृष्टीनं तो दत्त साखर कारखाना. दत्त साखर कारखान्याचं ठोक अंशदान वाढवणं आवश्यक आहे. आणि ठोक अंशदान वाढवायचा जर निर्णय घेतला एखाद्या पार्टीनं तर एक गठ्ठा मतं एक नंबर वार्डामध्ये जवळपास 650 आसपास आहेत. दोन नंबर वार्डामध्ये 140 आसपास आहेत. प्रभाग 3 180 मतं एक गठ्ठा दत्त कारखान्याकडे झुकणार आहेत. प्रभाग 4 सांगायला हरकत नाही 220 मतं गणपतराव पाटील यांना मानणारे आहेत. ह्या मतदारांना दुखवून तुम्ही ठोक अंशदानाचा प्रश्न लोककल्याणाकरता घेणार आहे का हा महत्वाचा प्रश्न तुमच्या शाहू आघाडीला मी विचारतोय. कारण शाहू आघाडीवर आदरणीय गणपतराव दादा पाटील यांचं तुम्ही छायाचित्र छापलंय. सारे पाटील साहेब यांचं छायाचित्र छापलंय. ते तुमचे नेते आहेत. तुमच्या नेत्यांना दुखवून तुम्ही उत्पन्नाचे स्वस्त्र निवडणार आहात काय. आदरणीय पवार साहेबांनी प्रश्न विचारला दत्त कारखान्याचा ठोक अंशदानाचा विषय. मी सगळ्या सुरेच्या नागरिकांना सांगू इच्छितो की शाहू आघाडीचा एक घटक आणि गावचा नागरिक म्हणून गावच्या हिताचं जे असेल ते पहिला आम्ही करणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जाणून घ्या. कारखाना गावच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. जे जे गावच्या हिताच्या दृष्टीने असेल ते सगळ्यात पहिला शाहू आघाडी करेल. डबल करायचा विषय घरपट्टी आणि त्याला विरोध करणार का. घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढ होणार नाही. सगळ्यात महत्वाचं शाहू आघाडीची सत्ता येणार आहे. आम्ही गावच्या लोकांच्या दृष्टीनं जे गावच्या लोकांना परवडणार आहे तेच करणार आहे. आणि घरपट्टी आणि पाणीपट्टीचा जो प्रश्न सांगितला आता वरच्या भागात बुवा पंचावर जो डबल कर भरला जातोय ते येणाऱ्या पहिल्या वर्षात शेतसारा पण भरतोय आपण आणि ग्रामपंचायतची पाणीपट्टी सॉरी घरपट्टी पण भरतोय. येणार पहिल्या वर्षात शाहू आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही प्रॉपर्टी करचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवणार आहे. घरपट्ट्यांनी पाणीपट्टी वाढीचा जर प्रस्ताव उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून शिवणी तुमच्या समोर ठेवला तर तुम्ही त्याला विरोध करणार काय. त्यावेळी सभागृहात गेल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघून आम्ही त्यावेळी ठरवू. म्हणजे तुम्ही दोन बाजू घेताय की घरपट्ट्यांनी पाणीपट्टी वाढीचा जर तुम्ही निर्णय घेतला तर नागरिकांना दुखवणार आणि जर नाही घेतला तर शिव तुमचं नगरसेवक पद अपात्र व्हावं यासाठी प्रस्ताव पाठवणार आहेत. जयसिंगपूर मध्ये जयसिंगपूर मध्ये कसं जयसिंगपूर नगरपालिकेने किंवा कागल महानगर कागल नगरपालिकेने कचऱ्याच्या घन कचऱ्यापासून जो गॅस निर्मिती किंवा गावच्या दृष्टीने जे ओपन स्पेस आहेत किंवा गावच्या दृष्टीने जे मोक्याच्या जागा आहेत त्या विकसित करून आम्ही गावचं नगरपालिकेचं उत्पन्न वाढवणार आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवण्याचा जर निर्णय आला नगरपालिकेच्या पहिल्या 4 मीटिंग मध्ये तो निर्णय कदाचित येणार आहे त्यावेळेला तुमच्या आघाडीची भूमिका काय असेल. आमच्या आघाडीचा असा आहे जे सगळ्यांनी निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देणार. घरपट्टी आणि पाणीपट्टी नागरिकांच्यावर सद्यस्थिती जर तुम्ही चेक केली तर जे आपला घरपट्टी पाणीपट्टी देत आहेत ती सुविधा त्यांना मिळते काय. मला तर हा प्रश्न आहे की आम्हाला जी सुविधा मिळत नाही त्याची घरपट्टी आणि पाटीपट्टी भरायचीच का आम्ही पहिली सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की आम्ही सभागृहात गेल्यानंतर तुम्ही ह्याचा करणार काय. जोपर्यंत सगळ्या सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत आमचा त्या गोष्टीला विरोध राहणार. तुमचं काय मत आहे एक उमेदवार म्हणून बोला विरोध राहणार काय घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीला. तुम्ही बोला घरपट्टी आणि पाणीपट्टी गेली 2-3 वर्षे वाढीव आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या तुलनेनुसार जवळजवळ नाही दुप्पट नगर घरपट्टी आणि चावीपट्टी आहे पण सुविधा काहीही होत नाहीये. नाही आता तर प्रस्ताव आला नगरपालिकेत घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीचा. आम्ही आंदोलन करू. कोण कुठलाही पक्ष युती सत्तेत आंदोलन करू. म्हणजे तुम्ही सभागृहात जाणार नाही असं मला वाटतं. जाणार आहे. जाणार आहे सभागृहात पण आंदोलन करणार. तुमचे नेते आमदार आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता तो आपण ऐकला. रस्त्याचा प्रश्न ऐकला. दत्त कारखान्याच्या ठोक अंशदानाचा जर प्रश्न आला
तर तुमचे नेते सभागृहात तुम्ही हा प्रश्न दत्तच्या बाजूने घ्या म्हणून असं दबाव टाकले तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही आमच्या बाजूला ठाम असणार आहे त्यावेळेला. कारखान्याचा प्रश्न एवढ्यासाठी विचारला जातोय 4,500 मत त्यांच्या बाजून आहेत अशी त्यांच्या ग्रुपचे लोक चर्चा करतात. त्यावेळी आमची अशी असणार आहे कंडिशन की आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टीने जे योग्य असणार आहे तोच आम्ही निर्णय घेणार आहे त्यावर. दत्तच्या ठोक अंशदानाच्या बद्दल तुमची भूमिका काय असेल? वाढीव ठोक अंशदान मिळावं अशी भूमिका सभागृहात तुमची राहणार काय तुमच्या पार्टीची? नाही तेच म्हणतोय मी, त्यावेळेला योग्य ज्या कंडिशन असतील त्याप्रमाणे मी निर्णय घेणार, कारण फक्त काही ठोक अंशदान नाही आहे, तिथं कामगार सुद्धा त्यांच्या तिथं भरपूर काम आपल्या गावातले गावाचा विकास पण त्या कारखान्यामुळे होतोय, त्यामुळे ज्यावेळी योग्य होईल त्याबद्दल मी करणार. तिथं तुम्ही अपक्ष म्हणून काय बोलाल दत्त कारखान्यात ठोक अंशदान? दत्त कारखान्याचे ठोक अंशदान आहे त्यामध्ये कधी वाढ होते काय होत आहे त्याबद्दल का नाही सस्पेन्समध्ये आहे. जनतेला तर काहीच माहीत नसतं, जनता ह्याला टोटली का नाही अनभिज्ञ आहे, काही त्याला जनतेला माहीत नाही. ते काय करतात सत्ताधारी हे त्यांनाच माहीत आहे. सभागृहात गेल्यानंतर मग बघू काय करायचं. दत्त कारखान्यात ठोक अंशदान. मी घरपट्टी पाणीपट्टीबद्दल जरा बोलणार आहे. बोला. घरपट्टी पाणीपट्टीबाबत आत्ता जे ग्रामपंचायती ज्या पद्धतीने वसूल करून घेते त्यापेक्षा जास्तीत जास्त जर वाढीव जर झालं तर त्या विरोधात आम्ही राहणार आहे किंवा आंदोलन करणार आहे. वाढीव होऊ देणार नाही, देणार नाही. आणि दत्त कारखान्याकडे जो कर मिळतो त्या पार्श्वभूमीवर वाढीव कर मिळावा यासाठी आपली पार्टी काय प्रयत्न करणार काय? प्रयत्न करणार. मग त्यांची मत आहेत ती दुखावली जाणार या निवडणुकीत? जरी मन दुखवलं तरी ज्या त्यावेळेला तो निर्णय घेऊ आम्ही. तुमचं काय मत आहे घरपट्टी आणि पाणीपट्टीला भारतीय जनता पार्टी विरोध करेल का? राज्यात केंद्रात जिल्हा परिषदेत तुमचं सरकार आहे आणि तुम्ही खरं बोलत नाही असं यांचं मत आहे, त्यामुळे स्पष्ट सांगा भाजप खरं बोलत नाही असं यांचं मत आहे. माझं स्पष्ट मत आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टी ही आम्ही नागरिकांच्यावरती बोजा वाढेल इतक्या प्रकारची करणार नाही. जास्तीत जास्तपणे जी नियमानुसार आकारणी आहे तीच केली होईल. वाढीव ह्याला आमचा त्याला विरोध असेल. विरोध असेल दत्त कारखान्याच्या ठोक अंशदानाबद्दल, कारण तुमच्या मतदारसंघात मतं त्यांची चांगली आहेत, टर्न बसेल असे मत आहेत, 550-600 सीट लागणार आहे, त्यांची मतं चांगली आहेत. या मताला तुम्ही दुखवणार काय दत्त कारखान्याच्या ठोक अंशदानला? तुमचे नेते दत्त कारखान्याचे संचालक आहेत, गेटच्या आत्ते एकत्र असतात. ठोक अंशदानाचा आणि मतदाराचा काही विषय येत नाही. सहकारी संस्थेनुसार नियमानुसार जी काही ठोक अंशदानाची रक्कम आहे ती रक्कम आम्ही नियमानुसारच एक वेळ ठोक अंशदान देण्याची परिस्थिती निर्माण झाली. तत्कालीन सरपंच बीजी माने होते, रावसाहेब देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली इथं मोठा मेळावा झाला. 11 दिवस गाव बंद ठेवायचा निर्णय घेतला होता. पहिले 2 दिवस गाव बंद ठेवलं, दत्त कारखान्याची भिंत पाडण्याचा निर्णय झाला आणि मग ठोक अंशदान वाढलं. तर तुम्ही अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही गावाबरोबर राहणार की दत्त कारखान्याच्या संघाबरोबर राहणार? तुमचं मत सांगा ठोक अंशदान वाढवून घेण्यासंदर्भातली तुमची भूमिका काय? कारण तुम्ही मतदार आहे, तुमच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान त्यांचा एक टर्न देणार, त्याच्यामुळे हा प्रश्न आम्ही कळीचा मुद्दा विचारतोय. नियमानुसार काय असेल ते घेणार, जो नियमानुसार ठोक अंशदान घ्यायला गेल ते आम्ही घेणारच. आणि गाव महत्वाचं आहे, सहकारी संस्था आहे ती गावातच आहे, त्यामुळे त्यांनी जे नियमानुसार जो कर द्यावाच लागणार. आणि आम्ही 51% आणि 51% घ्यायला लागतो. मी काय सांगतोय का, सीएसआर चा आपल्याकडे विषय येत नाही, परिपत्रके वेगवेगळ्या जातोय किंवा ग्रामपंचायतकडे जातोय हे मान्य करायला पाहिजे. सीएसआर एनजीओ कडे जातोय किंवा ग्रामपंचायतकडे जातोय हे तर मान्य करायला पाहिजे. तुम्ही बरोबर आहे की ग्रामपंचायतकडे मागच्या 2 वर्षात आला सीएसआर, त्यामध्ये तुम्ही काय काम केलं? काम केलं नाही. आम्ही जास्ती घेता येईल तेवढा ठोक अंशदान वाढवून घेतलं. सीएसआर मधनं आपण जे आपण हे जे काम केलंय तळ्याच्या कार्डचं काम केलंय ते सीएसआर फंडातूनच केलंय. सीएसआर मधन ते काम केलंय. तर जो निधी आला म्हणता तुम्ही 2 कोटी, तो कुठून आला? 2 कोटी 2.5 कोटी रुपये आम्ही शासनाकडनं मंजूर करून घेतले, ग्राम विकास खात्याकडनं तळ्यासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. तत्पूर्वी तो त्यांनी विचारला तो 2 कोटीचा विचारलाय भेटू धरलं जाते असं मी काय म्हणणार नाही, कारण मी पहिला गावचा घटक आहे. गाव करेल ते राव काय करेल. ऐका 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 ऐका, मी कारखान्याचा एक सभासद आहे. ऐका ऐका, दत्त कारखान्याचे आम्ही आघाडीकंड आहे, शाहू आघाडीकंड आहे. मी शिरोळच्या नागरिकांना जाहीरपणे सांगतो की ठोक अंशदानाचा विषय 1 रुपया जास्त चालेल दत्त कारखान्याकडे ठोक अंशदान, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी ठाम सांगतो. आता महत्वाचा प्रश्न आपण विचारतोय प्रभाग चार मध्ये महत्वाची समस्या आणखीन एक आहे. आता आठवडा बाजार जो आहे भारतीय जनता पार्टीनं गावातला बुआपण मंदिरापर्यंत आणला, त्यामुळे 2 वेळा भाजीपाला लोकांना घेणं सोयीस्कर पडतं. पण या प्रभागातून अगदी क्रांतिसिंह नगर असेल इथून बुआपणला जाण्यासाठीचा जो मार्ग आहे
तो साधारणपणे एखाद्याच्या घरापासून 1.5-2 किलोमीटर ते 2 किलोमीटरचा चालतोय. एखादी महिला नोकरीवरती जात असते, औद्योगिक वसाहतीचा असेल किंवा अन्य कुठं जात असेल, तर या लोकांना तो सोयीचा भाग पडत नाही. तर सोयीचा भाग पडण्यासाठी आठवडा बाजाराची मागणी चुन्नाभट्टीपासून क्रांतिसिंह नगरपर्यंत अगदी तुमच्या विभागापासून भंडारींच्या घरापासून सगळ्याच लोकांनी मागणी केल्या, तर यासाठी जागा कोणती असेल आणि आठवडा बाजार तुमची पार्टी सत्तेत आल्यानंतर तुम्ही भरवणार काय आणि या विवरच्या विभागात घेणार काय? आठवडा बाजार, आठवडा बाजाराबद्दल आता जे पवार साहेबांनी विचारलं, आम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये येऊ त्यावेळी बाजारकट्टा म्हणून जे आपल्या राज्याचे सध्याचे जे विद्यमान सरकार आहे, सदाभाऊ खोत त्या खात्याचे मंत्री आहेत माझ्या माहितीप्रमाणे, त्यांच्याकडून आम्ही सत्ता आहे तर आहे, जे आहे ते मान्यच करायला पाहिजे सत्तेत. तुम्ही जे बाजार सत्तेत येणाऱ्या काळात आम्ही बाजारकट्टा म्हणून जी नगरपालिका योजना ऍक्टमध्ये असते ते बाजारकट्टा आम्ही ज्या त्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच राबवू आणि त्या त्या भागातल्या लोकांना ते बाजाराचा प्रश्न सोडवू. कुठे राबवाल? प्रभाग 4 मध्ये तुम्हाला जागा कुठे दिसते की प्रभाग 4 मध्ये आल्यानंतर आम्ही कुठेही लोकांच्या सत्ता जेसिमपूर मध्ये, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला. सांगतो जेसिमपूर मध्ये आरक्षण टाकतात आणि लोकांना दमवतात असा हे लोक आरोप करतात, असं त्यांनी पण करत नाही. अशोकराव माने काल म्हणत होते एखाद्या 4 नंबरच्या सभेमध्ये, जेसिमपूरच्या सुनबई या शिरोळच्या सुनबई त्याच नगराध्यक्ष, त्यांना हा प्रश्न विचारला तर बरं होईल. ऐका ऐका ऐका, आठवडा बाजारामध्ये ज्या त्या ठिकाणी आपल्या गणेश नगरमध्ये ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी मी आठवडा बाजार भरू. आठवडा बाजाराच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलतोय, जेसिमपूर मध्ये लोक दमवतात, जागेवरती आरक्षण टाकतात असा गंभीर आरोप होतोय. तुमचं सांगा की आठवडा बाजार या विभागात यावा काय आणि यायचा झाला तर कुठं आला पाहिजे? क्रांती चौक, विजयसिंह नगर, महात्मे मळा किंवा हे 4 नंबर वार्डातली सगळे समस्या महिलांच्यासाठी, तिकडे वरची जे भाग आहे कारखाना साइड ह्या सगळ्याच महिलांच्यासाठी आपल्याला लांब होता येते. आणि मी तर एक स्थानिक लेवलची उमेदवार आहे 4 नंबर वार्डातली, मी महिलांच्यासाठी मी खरोखर तळमळून काम करणार आहे. मी तेवढ्यासाठी तर मला लोकांनी सगळे उचलून धरलेले आहे स्थानिक लेवलची उमेदवार पाहिजे म्हणून. मी त्यांच्यासाठी महिलांच्यासाठी खरोखर हा प्रश्न सोडवणार, जिथं जागा मिळेल तिथं आठवड्याचा बाजार हा 100% भरवणार. आठवडा बाजार संदर्भात आपली कल्पना, आपल्या वार्डात जे आणील आणि ज्यांना सगळं सोयीस्कर पडेल सगळ्या सगळ्या लोकांना, फक्त गणेशनगर राहू दे, दत्तनगर राहू दे, क्रांतिसिंह का वैजनगर, जे सेंटर लाईन जी चांगली जागा मिळेल सगळ्यांना सोयीसाठी उपयुक्त होईल अशा जागेवर आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आठवडा बाजाराची कल्पना आठवडा बाजार त्या ठिकाणी ओपन पीस असेल आणि सगळ्यांना सोयीस्कर होईल त्या ठिकाणी आम्ही आठवडा बाजार भरवण्याची सोय करेन. आठवडा बाजार आठवडा बाजार आठवडा बाजार मुळात गावामध्ये एकच बाजार भरत होता, आमची सत्ता आल्यानंतर आम्ही दुसरा बाजार वरती भरवला. अजूनही लोकसंख्या विस्तारित होत चालल्यामुळं वाढीव प्रभागामध्ये आम्ही सदाभाऊ खोतांच्या माध्यमातून मोबाईल व्हॅनचा आठवडा बाजारचा जो प्रश्न आहे ती 2 दिवसातनं मोबाईल व्हॅन त्या प्रभागामध्ये जाईल आणि तो प्रश्न आम्ही त्या माध्यमातून निकाली काढू. आठवडा बाजार आठवडा बाजार तो इकडच्या जवळपास मुकुंद गावडे आणि विजय अर्ग्यानीच भरवलेला आहे. आता ह्यानंतर आणि इकडे गणेशनगरमध्ये आम्ही भरवणार. आठवडा बाजार भरवला हे जरी खरं असलं तरी त्या ठिकाणी आम्ही कायम सांगत आलोय पोलीस स्टेशनला की एक ट्रॅफिक पोलीस नेमावा, त्यानंतर आपल्या भागातल्या वरच्या सगळ्या जातात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही हे किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बुवापण मंदिरात पिण्याचं पाणी आहे, त्यासाठी आठवडा बाजार म्हणून खास ग्रामपंचायतनं असं काय केलंय सत्ताधारी म्हणून? असं मत आहे आठवडा बाजारात नागरी सुविधा नाही, जे विक्रेते येतात त्यांच्या संडास बाथरूम आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आठवडा बाजार ज्या ठिकाणी आपण आठवडा बाजार भरवला ती जागा ग्रामपंचायतची नाही, आणि जर ज्या ठिकाणी ग्रामपंचायत जागा असेल त्या ठिकाणी आपण सुविधा देऊ शकतोय. आम्ही मोबाईल टॉयलेट व मोबाईल व्हॅन घेणार होतो 14वीतमधनं, ती व्हॅन घ्यायसाठी आमची नगरपालिका झाल्यामुळे ती राहिलं, कारण तिथं नगरपालिकेची जागा ती कलेक्टरांच्या नावावर जागा असल्यामुळं तिथं आपण ग्रामपंचायत काय सुविधा देऊ शकत नाही, फक्त गावाच्या बाहेर लांब बाजार भरवता. आणि तुम्ही म्हणता पार्किंगसाठी खाली आपण रस्त्याकडचा अतिक्रमण काढून भरलेला बाजार, तो पार्किंग चांगलं व्हावं म्हणून तो आपण पैसे भरवला. आपण निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न कुठला सोडवाल? मी एक शिरोळचा नागरिक म्हणून आणि एक सामान्यकरी म्हणून सांगतो की उमेदवार म्हणून आता मी उभा आहे, निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्या गणेशनगर असेल, जैन नगर असेल किंवा इव्हन बुवापांच्या वर जे असेल ते दुहेरी करायचा जो प्रश्न आहे, म्हणजे आम्ही 7-12 म्हणजे चावडीमध्ये सुद्धा आमचा 7-12 निघतो आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा आता आमचं असेसमेंट निघतंय, डबल कर आमच्या नागरिकांना जो भरावा लागतोय किंवा इतर ज्या सुखसुविधा शासनाच्या घेता येत नाहीत किंवा कर्ज प्रकरण काढताना किंवा इतर कुठल्याही सुविधा आम्हाला काढता येत नाहीत, येणाऱ्या सगळ्यात महत्वाचं पहिल्या वर्षामध्ये आम्ही दुहेरी कराचा प्रश्न मिटवून प्रॉपर्टी कार्ड काढणार, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हद्दवाढीचं जे आता जे सांगितलं मी मग अशीच त्यामध्ये ते सोडवणार, त्यानंतर वर्षा भागात ड्रेनेज व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था अजिबात कुठेही जावा तुम्ही इथं पवार साहेबांना सगळं माहिती आहे आमच्याकडं ती मुद्दा मधवून घेत आहेत, इथं प्रवीण चिडुंगेच्या घराशेजारी असेल किंवा क्रांती कॉलनीमध्ये असेल किंवा इव्हन
आपल्या यादव साहेबांच्या घरासमोर गेल्यानंतर त्यांच्या समोर घराच्या तिथं जे ओपन स्पेस आहे तिथं असेल, चुन्नाभट्टी असेल किंवा नाना कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असेल किंवा इव्हन आमचे इच्छुक उमेदवार जे अवधूत देसाई होते त्यांच्या घरामागे माने गल्लीत असेल, कुठेही गटरीचा प्रश्न नाही. प्राधान्य क्रमानं आम्ही ही मेन लाईन जी आहे इथं अंडरग्राऊंड गटर करून आतल्या उपनगरातनं गटारी आणू. त्या हे सगळ्यात महत्वाचं आम्ही दोन प्राधान्य प्रश्न सोडवू. त्यानंतर आमच्या इथं जे पवार साहेबांनी मगाशी प्रश्न विचारलं की तुम्ही ज्या ठिकाणी आरक्षण टाकणार काय, आम्ही तसंही काही करणार नाही कारण आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे आणि शेतकरी आहे. सगळ्यात महत्वाचं आम्ही जे ओपन स्पेस आहेत ती नगरपालिका प्रशासनानं ताब्यात घेणार आणि ते विकसित करणार. आणि जर आमच्यातलीच कोण माणसं असतील किंवा विरोधी माणसातली जरी आली तरी आम्ही कुठेही सर्वसामान्य माणसं जी आहेत किंवा आपल्या त्यांच्यातील असेल किंवा आमच्यातील असेल कुठेही जमिनीचं आम्ही आरक्षण टाकणार नाही. जे गरजेचं आहे तेच करणार आणि जे योग्य आहे तेच करणार. निवडून आल्यानंतर पहिले दोन प्रश्न कुठले सोडवाल? निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न आमचे जास्तीत जास्त महत्वाचे त्या भागातली तुम्हाला सांगितले जातात तिकडे जास्त म्हणजे मागास भाग राहिले आपला तिकडे रस्ता गटारे आणि एक मी जिथं जाईल तिथं महिलांचा समस्या एक उठा लागेल. कोणता प्रश्न सोडवला? गटारे आल्या, गटारेमुळे ते आपलं प्रदूषण होतंय, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, पाणी स्वच्छ मिळत नाही आहे, इथं लहान मुलांना खेळायला जागा नाही आहे, ओपन स्पेस नाही, नाना नानी पार्क नाही आहे, जिम नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टी प्राधान्याने काम करू. तुम्ही काय करा? रस्ते लाईट पाणी या सुविधा का नाही पूर्ण करून घेतल्या पाहिजेत, गटरची व्यवस्था झालेली पाहिजे, नंतर लहान मुलांच्यासाठी की नाही ग्राउंड निवडून आल्यानंतर काय करा? ग्राउंड वगैरे केलं कदाचित निवडून आला तर काय कराल? सर्वप्रथम पाणी रोज सकाळी कमीत कमी 40 मिनिटं यायला पाहिजे ही आम्ही सोय करणार. तुम्ही निवडून आल्यानंतर कदाचित निवडून आला त्यावर आम्ही महत्वाचं लक्ष देणार आहे. नाट्यगृहाचं रूपांतर गार्मेंट मध्ये करणार, महिलांना रोजगार देणार. तुम्ही काय भूमिका घ्याल? निवडून आल्यानंतर पहिले चार प्रश्न कुठले सोडवाल किंवा कुठले दोन प्रश्न सोडवाल? पहिला महत्त्वाचा प्रश्न होता डबल कराचा, तो प्रश्न ऑलरेडी आम्ही प्रयत्न करून सोडवलेला आहे. मंजुरीचं पत्र सुद्धा आता प्रशासकांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे. गावठाण आदवाडीचा प्रश्न मंजूर झालेला आहे. प्रश्न कुठला सोडवाल? सोडवाल कोणता प्रश्न सोडवाल? ड्रेनेजचा एक खूप मोठा विषय या प्रभागामध्ये ड्रेनेज सुटलेलं नाही असं मत. ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करणार. कोणता प्रश्न महत्वाचा सोडवाल? क्रांतीसी नगर, विजयशी नगर आणि महात्मे मळा. जास्तीत जास्त मी भरपूर काम करेन. नगराध्यक्ष कोण होणार? अमर सिंह माने पाटील भैया निवडून येणार. नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण? पाटील. नगराध्यक्ष कोण? मुंगे. नगराध्यक्ष कोण होणार? बाळासु लडके. नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण? लडके. नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण होणार? आता पब्लिक मध्ये आपण विचारतोय नगराध्यक्ष कोण होणार? अमर भैयाचे नाराने 22 तारखेला हा गुन्हा लागणार. नगराध्यक्ष कोण होणार? अमर भैया. नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष. 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 रणजीतदादा पाटील. नगराध्यक्ष. नगराध्यक्ष. लडके साहेबां. लडके साहेब. नगराध्यक्ष. 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 आता आपण इलेक्शन कॉर्नर मध्ये थांबण्यापूर्वी महत्वाचा प्रश्न विचारतोय. इलेक्शन कॉर्नर मध्ये आपण आता इथं थांबतोय. आज दुपारी 5 वाजता प्रभाग 5 मध्ये आपण पुढे भेटणार आहोत.